नाही का सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांची तब्येत, त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्याच्या ताट्यात झालेल्या आहेत, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळे ते खूप त्यांची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे. आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काही आरोप करतायत. मग काय सांगाल, खडसेंनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यांच्यावरती दाऊदच्या संदर्भात आरोप झाले, त्यावेळेला राजीनामा घेतला गेला, मात्र गिरीश भाऊंचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. नाही का सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत. नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळे लोक प्रतिनिधी होतो, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी. पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांची तब्येत, त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्याच्या ताट्यात झालेल्या आहेत. आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्यांनी विकून टाकला, एस आय टी नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला. आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या फ्रस्ट्रेटमध्ये गेलेले आहेत. त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत. पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे. 27 कोटी रुपये म्हणजे 30 कोटी रुपये रेडी रेटनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले, त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्यात तिकडे प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळे ते खूप त्यांची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे. आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काही आरोप करतायत. मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही. त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचारांची, त्याशिवाय दुसरा आमच्याकडे शब्द नाही. कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत. पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं, 2.5 वर्ष त्यांचे जावे बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं. पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही. जरांगेंची काल आपण भेट घेतली आहे, त्यामध्ये कशा पद्धतीमध्ये दोघांचा आपला समन्वयाची चर्चा झाली, कशा सकारात्मक नाही, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे मी त्यांना सांगितलं. गेल्या महिनाभरामध्ये किती गतीने काम त्या संदर्भात चाललेलं आहे हे मी त्यांना सांगितलं. त्यांनाही ते पटेल, त्यांनी आपल्यासमोर सांगितलं मीडियासमोर की सरकारच्या बाबतीमध्ये काही आमचा कुठे आक्षेप नाही आहे, अतिशय गतीने वेगाने न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी काम करते आहे, सगळे अधिकारी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत, आणि म्हणून त्यांनी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं. पण आज त्यांची त्या ठिकाणी सभा मीटिंग काही प्रमुख कार्यकर्त्यांची आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज ते निर्णय घेतील. 24 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. पण मी सांगितलं की आपल्याला जर कायमस्वरूपी आरक्षण घ्यायचं असेल, ते टिकवायचंच असेल, तर थोडा वेळ अजून द्यावा लागेल. आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा कोर्टामध्ये गेलेलो आहोत, आपण बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून सुद्धा नवीन एक दुसरा त्याच्यावर पर्याय शोधलेला आहे, तो सुद्धा ते सुद्धा सगळी पाहणी आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, ही सगळी कसे सामाजिकदृष्ट्या असेल, हा समाज कसा मागासलेला आहे ते बघून त्यांना आरक्षण कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा शासन त्या ठिकाणी विचार करत आहे. परंतु निश्चित मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं आहे, अजितदारांनी सांगितलं आहे की आम्हाला आरक्षण हे द्यायचं आहे, 100% द्यायचं आहे. गेल्या काळात सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं होतं, दुर्दैवाने ठाकरे सरकारने ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडा वेळ जरी द्यावा लागला अजून तरी आपण तो द्यावा. आपण बघतायत सरकार किती गतीने काम करत आहे. मुदतवाढ मिळेल असं वाटतंय तुम्हाला त्यांच्याशी? नाही मिळेल, कारण त्यांनाही पटलेलं आहे आम्ही ज्या गतीने काम करतो आहे. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे.
आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत. परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले, सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करत आहेत. मला वाटतं हे त्यांचंही पटलेलं आहे, सगळ्या समाजमाध्यमांना पटलेलं आहे की अतिशय वेगाने सरकार हे काम करत आहे. सरकारचं प्रामाणिक हेतू त्यामध्ये त्याचं लक्षात आलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे निश्चित थोडा अवधीतही देतील. दोघांची चर्चा सकारात्मक समाधान झालं, अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. काल आपणही बघितलं ती लाईव्ह होती, ती काही आमची काही बंद दरवाज्यात कुठली चर्चा नव्हती, ती सर्व ऑनलाईन होती, म्हणजे ती सगळ्यात समोरच होती. आपणच त्या ठिकाणी सगळे आपले कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले होते आणि आम्ही सगळे समक्षच बोललेलो आहोत.